आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा तामिळनाडू लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर आहेत उद्या सकाळी तिरुचिरापल्ली इथं भारती दासन विद्यापीठाच्या अडतीसाव्या दीक्षांत समारंभात ते सहभागी होतील याबरोबरच विमान क्षेत्र रेल्वे तेल आणि वायू जलवाहतूक आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील एकोणीस हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान डेझर्ट सायक्लोन दोन हजार चोवीस या संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं आहे उद्यापासून सुरू होणारा हा सराव येत्या पंधरा जानेवारीपर्यंत सुरू राहील शहरी भागात विविध अभियान राबवताना कोणती दक्षता घ्यावी तसंच कार्यक्षमता वाढवण्यासंदर्भात माहितीची देवाणघेवाण यामध्ये होईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वाटचालीतील महिलाचा दगड ठरणाऱ्या एक्सपो सॅट या उपग्रहाचं आज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलं श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ स्थानकावरुन पीएसएल वियानाच्या साठव्या उड्डाणानंतर हे प्रक्षेपण करण्यात आलं नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे यशस्वी प्रक्षेपण करून भारतानं एक नवी भरारी घेतली आहा राजस्थान सरकार आजपासून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर साडेचारशे रुपये इतक्या अनुदानित दरानं वितरित करेल अनुदानाचे पैसे थेट महिला लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील असं राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जाहीर केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू केला असल्याचं शर्मा म्हणाले प्रत्येक कुटुंबाला वर्षाला बारा अनुदानित सिलेंडर्स देण्यात येतील देशातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबई पारबंदर ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन येत्या बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं महास्वच्छता अभियानाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते एकवीस किलोमीटर लांबीच्या शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं काम दोन हजार अठरामध्ये सुरू झालं या कामावर अठरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आहेत भारतीय सागरी हद्दीजवळ व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं गस्त आणि संरक्षण सिद्धतेत वाढ केली आहे मध्य तसंच उत्तर अरबी समुद्रात हवाई मार्गानं पहारा ठेवला जातो गेल्या काही महिन्यात भारतीय सागरी हद्दीजवळच्या परिसरात व्यापारी जहाजांवर सागरी चाचांनी हल्ला करण्याचं प्रमाण वाढलं आहे स्वच्छता ही सेवा या धर्तीवर नागपूर दर महिन्याच्या एक तारखेला एक तारीख एक तास एक सात हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे या उपक्रमाची सुरुवात आज सकाळी आठ वाजतापासून करण्यात आली असून मनपाच्या दहा झोन अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान गेलं मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वच्छता केली जाईल शहरातील नागरिक स्वयंसेवी संस्था विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या श्रमदानाच्या या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त ता आंचल गोयल यांनी केलं आहे याबरोबरच ही ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार